काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापनेसंबंधी गोप्यस्फोट करताना घटनाबाह्य काम करणार नाही असं शिवसेनेकडून लिहून घेतलं असल्याचं सांगितलंय. तसंच शिवसेनेने जर उद्देशिकेबाहेर काम केले तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू असा इशारा अशोक चव्हाण यांनी यावेळी दिला. सोनिया गांधी यांचा 3 पक्षांच्या सरकारला विरोध होता परंतु आम्ही त्यांना राजी केले असंही यावेळी त्यांनी सांगितलं. नांदेडमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. संविधानाच्या चौकटीतच सरकार चाललं पाहिजे, संविधानाच्या चौकटी बाहेर जायचं नाही आणि तसं झालं तर सरकार मधून बाहेर पडायचं अशी कडक सूचना सोनिया गांधी यांनी दिली होती. याबाबत संपूर्ण माहिती उद्धव ठाकरे यांना देण्यात आली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या बाहेर जाणार नाहीत, घटना ही शिरोधार्य मानून घटनेच्या चौकटीत सरकार चालणार अशी भूमिका घेतली. तसं त्यांनी लिहून दिलं असल्याने सरकार स्थापन झालं अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली. ब्युरो रिपोर्ट, झोमा न्यूज, नांदेड.